छत्रपती संभाजी राजे यांना राज्यसभा निवडणुकीसाठी नेमक्या कोणकोणत्या पक्षांचं समर्थन मिळणार, ते शिवसेनेत जाणार का, अशा सगळ्या प्रश्नांचा सस्पेन्स अजून कायम आहे। महाविकास आघाडीत नेहमी एक भूमिका असलेल्या दोन पक्षात मात्र या निमित्तानं मतभेद दिसतात। राष्ट्रवादी काँग्रेस संभाजी राजेंना राज्यसभेच्या जागेसाठी पाठिंबा देईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं असलं तरी अंतिम निर्णय महाविकास आघाडी म्हणून घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। तर दुसरीकडे गुरुवारी संभाजी राजे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सुद्धा संभाजी राजेंना शिवसेना पाठिंबा देणार की नाही हे दोन्ही बाजूंकडून अद्याप स्पष्ट झालेलं नाही। राज्यसभेचा सहावा उमेदवार शिवसेनेचाच असेल अशी भूमिका राज्यसभा खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी ठासून मांडली आहे। संभाजीराजे शिवसेनेत आले तरच त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल अशी शिवसेनेची भूमिका आहे। छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत गेले तर छत्रपतींचा वंशज अधिकृतरित्या शिवसेनेत असल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचं बळ वाढेल। हिंदुत्व मराठी आणि छत्रपतींच्या नावाच्या राजकारणात संभाजीराजेंचा शिवसेनेला लाभ होईल। राज्यसभेत शिवसेना आणि पर्यायानं विरोधकांचं एक संख्याबळ अधिकृतरित्या वाढणार आहे। इतकंच नाही तर याचा फायदा शिवसेनेची मैत्री असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही होणार आहे। छत्रपती संभाजीराजे राजकीय पटलावर स्वतंत्ररित्या आले तर त्यांचा सर्वाधिक राजकीय फटका राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बसेल। राज्यात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात मराठा मतदार हे राष्ट्रवादीचे मुख्य मतदार आहेत। अशा परिस्थितीत छत्रपतींनी स्वतंत्र संघटना उभारणं राष्ट्रवादीला परवडणार नाही। मात्र छत्रपती असल्यानं खुलेपणानं याचा विरोधही राष्ट्रवादीला करता येणं शक्य नाही। आतापर्यंतच्या 2.5-3 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात शरद पवार यांचा शब्द या सरकारमध्ये अखेरचा मानला जातोय। ते या सरकारचे प्रवर्तक असल्याचं मानलं जातं। मात्र संभाजीराजेंच्या पाठिंब्याच्या मुद्द्यावरून पवारांच्या पाठिंब्याच्या विधानानंतरही शिवसेनेची आलेली भूमिका ही बरंच काही सांगून जाणारी आहे। छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत गेले तर स्वतंत्र मराठ्यांची संघटना अस्तित्वात येणं शक्य होणार नाही। असं झाल्यास त्याचा फायदा राज्यात सर्वाधिक राष्ट्रवादीलाच होईल। यात पडद्यामागून नेमकं राजकारण कोण करतंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।